नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या बाळाचा यूट्यूबवरील बालरोग तज्ज्ञ. सर, मी तुमचं स्वागत करतो आहे माझ्या चव्हाण हॉस्पिटल ह्या यूट्यूबवरील चॅनलवर. आज आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो टॉपिक आहे गॅस्ट्रो. जनसामान्यामध्ये याला गॅस्ट्रो म्हणलं जातं आणि गॅस्ट्रो म्हणणार एक भीती सगळ्या पालकांच्या मनात येते. तर याला शास्त्रीय नाव काय आहे? याला शास्त्रीय नाव आहे ॲक्यूट गॅस्ट्रो एन्ट्रायटिस. तर आपण जनरल भाषेमध्ये त्याला डिसेंट्री म्हणू शकतो, लूज मोशन म्हणू शकतो, डायरिया म्हणू शकतो. हे बरेचसे नवीन नावं त्याला आपण देतो. तर आपण आता बघूया त्याचे कारणं काय आहेत, त्याचे लक्षणं काय आहेत, त्याचे कॉम्प्लिकेशन काय आहेत, त्याची ट्रीटमेंट काय आहे आणि त्याला प्रिव्हेंट कसं करायचं, होऊ कसं द्यायचं नाही. तर त्याला सुरू करूयात ॲक्यूट गॅस्ट्रो एन्ट्रायटिसबद्दल सविस्तर माहितीमध्ये. तर सर्वप्रथम आपण बघूया हा गॅस्ट्रो एन्ट्रायटिस हा आजार अतिशय महत्त्वाचा काय आणि सगळे लोक याला का घाबरतात, पालक लोक. कारण की 5 वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूमुखी पडण्याचं अति महत्त्वाचं कारण, वन ऑफ द 5 मेजर कॉजेसपैकी हा अतिशय महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळं जगभरात मृत्यूमुखी पडतात. त्यामुळं सगळे लोक याला घाबरतात आणि प्रत्येक बाळाला वर्षातून, विशेषतः पहिल्या 3 ते 2 वर्षामध्ये प्रत्येक बाळाला 3 ते 4 वेळा डायरियल एपिसोड होतच असतात. त्यामुळं आपल्याला भीती असते की हा डायरिया होतोय, हा गॅस्ट्रोमध्ये फरक याचं रूपांतर होणार नाही, ॲडमिट तर करावं लागणार नाही. तर आपण बघूया सर्वप्रथम त्याचे कारणं काय. 70% मुलांमध्ये डायरिया किंवा गॅस्ट्रो एन्ट्रायटिस हा आजार जो आहे हा व्हायरसेसमुळे होतो. त्यामध्ये प्रामुख्याचा व्हायरस आहे रोटा व्हायरस, नंतर ॲडिनो व्हायरस, नोरो व्हायरस, हे सगळे व्हायरसेस त्याला कारणीभूत ठरतात. बाकी छोटे मोठे 30% आहेत बॅक्टेरियल कॉजेस, फंगल कॉजेस आणि पॅरासिटल कॉजेस, हे सगळे कॉजेस आहे. आता याची डेफिनेशन काय ॲक्यूट गॅस्ट्रो एन्ट्रायटिसची? स्टँडर्ड डेफिनेशननुसार 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस पातळ शी झाली तर मागील 24 तासामध्ये तर त्याला आपण ॲक्यूट गॅस्ट्रो एन्ट्रायटिस म्हणतो. त्याच्यासोबत पोटदुखी, ताप, उलट्या असू शकतात किंवा नसू शकतात, त्याला आपण गॅस्ट्रो एन्ट्रायटिस म्हणतो. पण लहान मुलांमध्ये विशेषतः पहिल्या 6 महिने किंवा पहिल्या 3 वर्षामध्ये टॉडलर्समध्ये नॉर्मली पण मुलं 3 ते 4 वेळा किंवा टॉडलर्स 5 ते 6 वेळा शी करतात. पातळ असू शकते किंवा सेमी सॉलिड असते, तर त्याला डायरिया म्हणायचं का? नाही. कारण की दुसऱ्या डेफिनेशननुसार जे काही नॉर्मल बेसलाईन रुटीन आहे लहान मुलांमध्ये पहिल्या 6 महिने जे फक्त आईच्या दुधावर असतात, त्यावेळेस 5 ते 6 वेळा नॉर्मल शी होतच असते आणि टॉडलर्समध्ये 3 ते 4 वेळा नॉर्मल शी होतच असते. हे जे काही नॉर्मल रुटीन आहे याच्यामध्ये जर कधी चेंज ऑफ कन्सिस्टन्सी किंवा फ्रिक्वेन्सी बदलली त्या मुलांची, तर त्याला आपण डायरिया किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस म्हणतो. आता याची लक्षणं काय? आता नावातच आहे, पहिले तुमच्या बाळाला ताप येईल, उलट्या होतील, पोट दुखल आणि पातळशी होईल. तर ती शी ह्या नॉर्मल रुटीनपेक्षा जास्त प्रमाणात असेल, त्याला आपण म्हणतो ॲक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस झाला. हे मोस्टली डायग्नोसिस करण्यासाठी आपण क्लिनिकली बघतो, कोणत्याही टेस्टची सहसा गरज पडत नाही. आता याचे ट्रान्समिशन कसं होतं, प्रसार कसा होतो ह्या आजाराचा? ह्या आजाराचा प्रसार होतो फिको ओरल रूटमध्ये, म्हणजे जे काही कॉन्टॅमिनेटेड वॉटर आहे, फूड आहे किंवा जो कोणी इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आला तर हे तुमचं जे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, हा जेवणातून पाण्यातून पोटात जातो आणि तुम्हाला इन्फेक्शन होतं. तर आता याची ट्रीटमेंट काय? ट्रीटमेंट सर्वात सोपी आहे, घरगुती उपचार याच्यासाठी आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे ORS. आता हे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन वापरतो, हे WHO मान्यता असं जगभरातलं एक औषध आहे. आता ओरल रिहायड्रेशन हा शब्द रिहायड्रेट का वापरला गेला आहे? कारण की मुलांना, अतिसाराच्या डायरियाच्या मुलांना किंवा गॅस्ट्रोच्या मुलांना पाणी शरीरातलं कमी होतं आणि या पाण्यासोबत क्षार पण कमी होतात, त्यामुळं मुळं सिरियस होतात किंवा मृत्यूमुखी पडतात. तर आता हे रिहायड्रेट आपल्याला करायचं आहे. तर डिहायड्रेशन काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर डिहायड्रेशन म्हणजे शरीरातले पाणी आणि क्षारची कमतरता होणे. तर हे 3 प्रकारात डिवाईड केलं आहे, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. आता माइल्ड म्हणजे काय? सर्वात पहिले बाळाचे होठ कोरडे पडतील, जीभ कोरडी होईल, तोंड कोरडं पडेल, डोळे कोरडे होतील, बाळाची लघवीचं प्रमाण कमी होईल, हे प्रामुख्याचे लक्षणं झाले माइल्ड डिहायड्रेशनमध्ये. मॉडरेटमध्ये हे सगळं तीव्र होतं आणि सिव्हिअर डिहायड्रेशन काय असतं? बाळ सुस्त पडतं, गुंगून पडतं, लघवी बंद होती किंवा 12-12 तास बाळ लघवी करत नाही, बाळ बेशुद्ध अवस्थेत पडतं, डोळे पूर्ण कोमजून जातात, हे सगळे लक्षणं आहेत सिव्हिअर डिहायड्रेशनचे. सिव्हिअर डिहायड्रेशनला उपचार आहे ॲडमिट करणे आणि अंडर डॉक्टरच्या सुपरविजनच्या ट्रीटमेंट घेणे. आता माइल्ड अँड मॉडरेट केसेसला आपण चांगले पालक असले किंवा डॉक्टरच्या सुपरविजनखाली डेली किंवा 1 दिवसाआड आपण जाऊन डॉक्टरला दाखवू शकत असेल तर ओरल रिहायड्रेशन द्यावं लागतं. मला एक अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वांना द्यायची आहे की जगभरात ज्या काही औषधांचा आजपर्यंत शोध लागला त्यामध्ये सर्वात
कारगर असं जे औषध आहे ज्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवलेत ते औषध म्हणजे एकच औषध आहे ORS, त्याला जलसंजीवनी म्हणतात. आणि हे सायंटिस्ट लोकांनी हे प्रूव्ह केलं आहे. मागच्या 100 वर्षामध्ये एकाच औषधाने सर्वात जास्त लोकांचे जीव वाचवले ते म्हणजे ORS. तर हे अतिशय महत्त्वाचं औषध आपल्या घरात पण उपलब्ध असतं, अतिशय स्वस्त उपलब्ध भेटतं. हे आपल्या बाळाला आपल्याला पाजायचं आहे, पाण्यामध्ये घालून ती पावडर पाजायची आहे. आता ORS नसलं तर आपण घरी पण ORS बनवू शकतो. आता ज्या मिश्रणामध्ये पाणी, ग्लुकोज आणि सोडियम पोटॅशियम म्हणजे कॉमन सॉल्ट असतं त्याला आपण ORS म्हणू शकतो. नारळाचं पाणी, ग्लुकॉन्डीमध्ये थोडंसं मीठ टाकलं, तुमचं लिंबू शरबत झालं, ताक झाला, हे सगळे तुम्ही ORS किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणून वापरू शकता. तर आता आपल्याला बघायचं की याचं प्रिव्हेंशन कसं करायचं. हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये अँटीबायोटिक्स वगैरे याचा जास्त रोल लहान मुलांच्या गॅस्ट्रोमध्ये फरक पडत नाही. द्यायची गरज पडली तर डॉक्टरच्या सुपरविजनखाली तुम्ही देऊ शकतात. दुसरं महत्त्वाचा घटक आहे झिंक सप्लिमेंटेशनमध्ये लहान मुलांमध्ये आपण देतो, ते फार महत्त्वाचं आहे. आता आपण बघायचं की याचं प्रिव्हेंट कसं करायचं. प्रिव्हेंशन इज खूप सोपं आहे. स्वच्छ पाणी वापरा, स्वच्छ फूड द्या, हात धुण्याची मुलांमध्ये सवय लावा. आणि लहान बाळ असेल जे आईच्या दुधावर असेल ते दूध पिणं, आईचं ब्रेस्ट फीडिंग बंद करू नका. ब्रेस्ट फीडिंग 6 महिन्यानंतर वरचं बाळ असेल, ब्रेस्ट फीडिंग सोबत जे काही तुम्ही आहार देत आहात तो आहार चालू ठेवा. त्यामध्ये मुगाची डाळ, रवा, शिरा, उपमा आणि भरपूर प्रमाणात पाणी तुम्ही त्या बाळाला द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता हे रोटा व्हायरसमुळं हा आजार होतो, तो रोटा व्हायरसचं व्हॅक्सिन तुम्हाला द्यायचं आहे, त्याने हा आजार प्रिव्हेंशनमध्ये आपल्याला फार मदत होईल. आता आपण बघूया बोनस टिप. बोनस टिप काय आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे बाळ कसं बरं होईल, बरं होते कसं कळेल. सर्वात पहिले तुमच्या बाळाच्या उलट्या थांबतील, पोट दुखणं थांबल, ताप कमी होईल आणि सर्वात शेवटी त्याच्या संडास किंवा लूज मोशन्स थांबतील. हे फार महत्त्वाचं आहे. पालक लोकांनी लक्षात ठेवा, डायरिया किंवा लूज मोशन हे बाळाचे लगेच 1-2 औषधांचे डोस घेतले तर थांबणार नाही आहेत. तर कमीत कमी 3-4 दिवस लागणारच आहेत तुमच्या बाळाच्या संडाशी थांबण्यासाठी. जास्तीत जास्त 5-6 दिवस लागू शकतात, पण सर्वात शेवटी संडास जाईल. जर तुमच्या बाळाच्या उलट्या थांबल्या, पोट दुखणं थांबलं, ताप नसेल तर समजून घ्यायचं की इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येत आहे आणि त्याला डिहायड्रेशन पण नाही आहे. मग संडासकडे जास्त वरी व्हायचं नाही. पहिले 10 वेळेस केल्या, मग 6-7 वेळेस करेल, मग 5 वेळेस करेल, मग 2-3 वेळेस करेल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगा. खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ अतिशय एका डॉक्टरने तुमच्यासाठी बनवला आहे, तर हा शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत ही शास्त्रोक्त माहिती जाऊ द्या. आणि माझ्या चॅनलला, चव्हाण हॉस्पिटल ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.